आपल्या संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला आपण अधिक प्राधान्य दिले. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतामध्ये आणि खरं तर जगामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता संघर्ष तसा जुनाच आहे. या संघर्षानं ज्याप्रमाणे साम्राज्य तयार होताना पाहिली, निर्मितीच्या मागची कारणं ठरली, त्याचप्रमाणे ती साम्राज्य धाराशाही होण्याचं सुद्धा कारण या धर्मसत्ता राजसत्तामधल्या संघर्षामध्ये शोधावं लागेल. आणि अशाच प्रकारची पुन्हा एकदा आठवण येण्याचं कारण म्हणजे आपल्या लोकशाही राष्ट्रातल्या, आपल्या लोकशाही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान. देवेंद्र फडणवीस यांनी परवा ते कोकणात नाणीज इथं असताना तिथले जे नरेंद्र स्वामी म्हणून त्यांना जे काही ओळखलं जातं स्वामींच्या अवतारामध्ये, त्यांच्याबद्दलची महती गाताना ते असं म्हणाले की हे स्वामी म्हणजे हे धर्मपीठ हे राजसत्तेपेक्षा मोठं आहे. हे विधान देवेंद्र फडणवीस नावाच्या एका व्यक्तीचं असतं तर कदाचित आपल्याला आपत्ती घेण्याचं काहीच कारण नाही. पण जी व्यक्ती संविधानिक पदावरती बसलेली आहे, नवे ज्या संविधानाच्या ढाच्यामुळेच त्यांना ते पद मिळालेलं आहे, ती व्यक्ती जेव्हा राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता, धर्मदंड मोठा मानते, त्यावेळी तो मुद्दा चर्चेचा होतो आणि तोच आपला चर्चेचा मुद्दा आहे. धर्मसत्ता की राजसत्ता यावर चर्चा करण्याआधी कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी हे योग्य आहे का? फडणवीसांनी लोकशाहीचा अपमान केलाय का? नरेंद्र महाराजांचा उदो उदो सारेच पक्ष का करतात? बाबा बुवा महाराजांचं प्रस्थ लोकशाहीत का असतं? आणि लोकानुयायासाठी राजकारणी पातळी सोडतात का? तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही मत व्यक्त करू शकता. आपला प्रश्न आहे, फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे धर्मसत्ता खरंच राज्यसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत असतील माधव भंडारी, भाजपाचे मुख्य प्रवक्ते. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत अभय वर्तक, सनातन संस्थेचे प्रवक्ते, आणि नरेंद्र महाराजांच्या बाबतीत सुद्धा त्यांची एक भूमिका ते मांडणार आहेत. हिंदू धर्मातले एक महत्त्वाचे स्वामी असं ते मानतात. राजू वाघमारे माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. त्यांच्या शेजारी प्राध्यापक श्याम मानव आहेत, संस्थापक आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री, आपल्यासोबत फोनद्वारे असतील. सुनील तांबे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पुण्याहून असतील. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. निलेशपासून सुरू करूयात. निलेश, हे काय चाललंय? मुख्यतः लोकशाहीचा मूळ जो पाया आहे तोच धर्म विरुद्ध राज्यसत्ता अशा स्वरूपाचा आहे. लोकशाहीची जर निर्मिती आपण बघितली, जर फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास आपण बघितला, तर तो धर्मसत्तेविरोधातली राजसत्तेची जी क्रांती होती ती मुख्यतः लोकशाहीच्या मार्गाने घेऊन जाणारी अशी होती. आणि तीच पायाभरणी जी आहे ती आता आपण पूर्णतः संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतोय. अशा स्वरूपाचं चित्र किंवा अशा स्वरूपाचं वक्तव्य जे आहे ते येताना पाहायला मिळालं. बरोबर. प्रसन्न, जसं तू अगदी सुरुवातीला म्हणालास की देवेंद्र फडणवीस या सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीचं जर हे मत असतं तर त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र राजसत्तेचा प्रमुख म्हणून जी व्यक्ती बसलेली आहे तिच्याकडून अशा स्वरूपामध्ये धर्मसत्तेचं समर्थन होणं हे कितपत योग्य? आणि आपण जर धर्मसत्तेचं समर्थन करणार असू तर ते फक्त एका धर्माच्या सत्तेचं समर्थन करणार आहोत का? मग जर आपण धर्मसत्ता म्हणून हिंदू धर्माच्या सत्तेचं समर्थन करणार असू, बरोबर, तर जो मुस्लिम धर्म आज आपले पर्सनल लॉज सांभाळण्यासाठी म्हणून लढतोय मग तो काय चुकला? एक्झॅक्टली. असं जे मत मांडलं जाईल त्याला उत्तर काय? आणि म्हणून मुख्यतः ही चर्चा जी आहे ती फोपावून समोर येते की मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाचं वक्तव्य येणं कितपत योग्य. आपण राजू वाघमारांकडे जाऊ. मला फक्त एक सर्व मान्यवरांना एक छोटीशी विनंती आहे, आज आपल्यासोबत पाहुणे अतिशय चांगले पाहुणे, या विषयाला निगडीत असे पाहुणे सगळेच आलेले आहेत, त्यामुळे वेळ थोडासा आपल्याला प्रत्येकाला वाटून द्यावा लागणार आहे, त्यामुळे तुम्ही जर का ब्रीफ बोललात तर मला तुमच्याकडे वेळोवेळी येता येईल. मी वाघमारे सरांकडे येतो. वाघमारेजी, काँग्रेस सारखा विरोधी पक्ष या मुख्यमंत्र्यांच्या अशा विधानाकडे कसं पाहतो? सर्वप्रथम फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी अशा प्रकारची भाषा वापरतात, काँग्रेस पक्ष या दृष्टीने असं बघतोय की फडणवीस या मुख्यमंत्र्यांचा
माननीय देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस पक्ष या त्यांच्या विधानासाठी पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. आणि ज्या व्यक्तीला ज्या घटनेने हे पद दिलेलं आहे, ज्या घटनेमुळे ती व्यक्ती या पदावर बसलेली आहे आणि त्या पदावर बसून एक प्रकारे धर्मसत्तेला राज्यसत्तेपेक्षा वरचढ म्हणणं म्हणजे कुठेतरी या भारत देशामधल्या सर्व धर्म समभाव या विचाराच्या राज्य घटनेचा अपमान करण्यासारखं आहे. जर फडणवीसांना हे वाक्य विचारायचं असेल आणि अशा प्रकारे जर त्यांची भूमिका असेल तर त्यांनी प्रथम मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मग अशा प्रकारची वक्तव्य करावी. म्हणून काँग्रेस पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री म्हणून जे वाक्य त्यांनी उच्चारले त्याचा पूर्णतः निषेध करतो आम्ही. मी मानव सरांकडे मानव सर, हे सगळं जिकडे घडलेलं आहे हे कुठलं ठिकाण आहे याला सुद्धा एक महत्व आहे. म्हणजे ते कुठले तरी संत साधू महात्मे आळंदी देहू वगैरे ठिकाणी बोलले असते, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आषाढी कार्तिकीला बोलले असते, तरी कदाचित त्याला एखादं थोडी शुचिरभूतता कदाचित आली असती. ते बोललेत नाणीज पीठात, जो काही त्याला एक तर पीठ मानलं जातं आणि तिथल्या या नरेंद्र वगैरे स्वामींच्या पाशी ते बोललेले आहेत. कोण आहेत हे नरेंद्र स्वामी? तुमची त्यांच्याबद्दलची ओळख, तुमची माहिती काय आहे? कोण आहेत हे स्वामी? नरेंद्र महाराज जे स्वतःला म्हणवतात, त्यांचं नाव जगदीश सुर्वे. बरं. ग्रामसेवक असताना त्यांच्यावर काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप झालेत आणि त्याबद्दल त्यांना सस्पेंड केलं गेलं. त्यानंतर ते बाबा झालेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते स्वतःला म्हणायला लागले, मी गजानन महाराजांचा भक्त आहे, मला गजानन महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं. आणि हळूहळू पुढे गजानन महाराजांवरनं ते विवेकानंदांपर्यंत सरकले. जे विवेकानंद अत्यंत रॅशनल होते, सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध ज्यांनी आयुष्यभर काम केलं, त्याच माणसांनी पुढे विवेकानंदांचं नाव वापरून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि ते बाबा झालेत. हे बाबा झालेले आहेत, त्यांचं स्वतःचं एक चमत्कार करणारी पोथी आहे. त्या पोथीमध्ये दावा आहेत की मेलेली बाई त्यांनी जिवंत केली, एका व्यक्तीला दृष्टी नव्हती तिला दृष्टी आली, कॅन्सर ठीक केला, एवढंच नव्हे तर जगबुडी येणार म्हणून त्यांनी सगळ्यांना आपले लॉकेट्स विकत घ्यायला लावले होते. आणि जे लोक आपल्या गळ्यामध्ये नरेंद्र महाराजांचा फोटो असणारा लॉकेट घालतील तेच फक्त राहतील जिवंत आणि बाकीचे मरतील. वा वा. प्रत्यक्षामध्ये या बाबाला एक्सपोज करण्याचं काम प्रामुख्याने आमचे मित्र डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांची संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी केलेलं आहे. डायरेक्टली माझा कधीच कन्फ्रंटेशन आलं नाही. बरं. पण एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं रत्नागिरीला गेल्यानंतर पहिल्याच दिवशीच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी आज काही नरेंद्र महाराजांवर बोलणार नव्हतो, पण उद्या मात्र स्पेशली पूर्ण 3 तास मी नरेंद्र महाराजांना बोलेन या पद्धतीचं आव्हान टाकलं आणि नरेंद्र महाराजांनी येऊन उत्तरं द्यावी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन उत्तरं द्यावी अशा पद्धतीचं आव्हान टाकलं आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्याच वेळेस मी आव्हान टाकलं होतं की खरोखर जगबुडी झाली तर आमच्यापैकी तर कोणी त्यांचं लॉकेट घालणार नाही, आम्ही मेलो तरी चालेल, पण असली जगबुडी काही होणार नाही, ती झालेली नाही. पुढे या नरेंद्र महाराजांनी धर्माचार्य ही पदवी ग्रहण केली, त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं. धर्माचार्य पदवी ग्रहण करताना मला अनेकांचे फोन आलेत की यांनी एवढे पैसे देऊन या पद्धतीची ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्याच जवळचे त्यांच्याच आखाड्यातल्या लोकांचे फोन आले होते. त्यावेळेस मी ही भूमिका घेतली की धर्माचार्य ही पदवी विकत घेऊन घेतली काय, पैसे देऊन घेतली काय, देणगी देऊन घेतली काय, तशी दिली काय, याला काही एक वेगळं अस्तित्व आपल्या समाजामध्ये नसल्यामुळे त्यामध्ये आपण काही मध्ये पडण्याचं कारण नाही. अशा माणसाची ज्याची पार्श्वभूमी आहे त्या माणसाबद्दल जर त्यांना सन्मान देणारं काही होत असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर हे अतिशय वाईट आहे. कारण स्वतः आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याविषयी मला अतिशय आदर आहे, आस्था आहे, अपेक्षा आहेत आणि सर्वसामान्य जो काही मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला असं वाटतं की हा प्रामाणिक माणूस आहे आणि उत्तम काम करणारा माणूस आहे. त्यांच्या इमेजला प्रचंड धक्का लावणारा हा भाग आहे. नक्की. राहिला प्रश्न धर्मसत्ता आणि याचा, त्यामध्ये आपण पुढच्या चर्चेमध्ये येऊया. मी आता जातो, मी सुनील तांबेंकडे शेवटी जाईन, एक विश्लेषणाचा भाग ते सगळ्यात शेवटी त्या अर्थानं मांडतील. मी आता जातो माधव भंडारींकडे. माधव भंडारीजी, प्रस्तावना सगळी झालेली आहे, काय कारणामुळे सगळा उद्वेग आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी असं विधान करायची काही गरज होती का? आणि आता किमान प्रवक्ता म्हणून, पक्ष म्हणून तरी किमान ते व्यक्तिगत होतं वगैरे काही बोलणार आहात की नाही? मुळात मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या विधानाला आपला आक्षेप आहे? धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे हे विधान. नाही, आपण वाक्य ते नीट वापरा. मी तुम्हाला बाईट परत ऐकवू शकतो, तुम्ही म्हणत असाल तर ऐकवतो. विधान असं आहे, ऐकवा ना.
आपण परत एकदा बघूयात काय म्हणालेत मुख्यमंत्री, परत एकदा ऐकूयात. तर अखेर विश्वाच्या कल्याणाची कामना करणारा आणि वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण सकल समाजच नाही तर संपूर्ण विश्व माझं कुटुंब आहे अशा प्रकारचा विचार मांडणारा आमचा हा हिंदू धर्म आहे आणि त्याच धर्माचे गुरु म्हणून या ठिकाणी जगद्गुरु म्हणून काम करत असताना तोच भाव खऱ्या अर्थानं महाराजांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आपण विचार करा, आम्ही नेहमी असं म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचं काय आहे, तर आपल्या संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला आपण अधिक प्राधान्य दिलंय. याचं कारण काय आहे, तर राजसत्तेमध्ये एक भाव आहे की जो भाव कुणावर तरी आपण राज्य करतो अशा प्रकारचा भाव आहे. राजसत्तेमध्ये असा भाव आहे की त्या भावामध्ये कुणीतरी राजा आणि कुणीतरी प्रजा आहे हा त्याच्यातला भाव आहे. पण धर्मसत्तेमध्ये मात्र एकच भाव आहे आणि तो त्यागाचा भाव आहे. आणि या देशामध्ये राजापेक्षा त्यागाला नेहमीच अधिक महत्व दिलं गेलं आहे. ओके ठीक आहे, चला आपण आता जाऊयात भंडारींकडे. भंडारी सर बोला, आता तुम्ही बाईट ऐकला असेल, जसाच्या तशा त्याबद्दल आपण बोलू शकतो. आता मी बाईट ऐकला आणि मला अशी आशा आहे की आपण सुद्धा ऐकला असेल. हो, याच्यामध्ये कुठेही त्यांनी धर्मसत्य ही राजसत्तेपेक्षा मोठी असं म्हटलेलं नाही. बरं, त्यांचं वाक्य असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये धर्मसत्तेला राजसत्तेपेक्षा प्राधान्य दिलेलं आहे. हां, आणि ते संस्कृतीने दिलेलं आहे, समाजाने दिलेलं आहे, याच्यामध्ये राजसत्तेला कमी लेखण्याचा मुद्दा आला कुठे? बरं, आणि त्यांनी काही कुठल्या एका विशिष्ट धर्माबद्दल म्हटलं नाहीये. धर्मसत्ता म्हणजे बाकीच्या संस्कृतींमधली धर्मसत्ता आणि आपल्याकडची धर्मसत्ता ही नेहमीच वेगळी राहिली आणि याच्याबद्दल हजारो पाश्चात्य लेखकांनी सुद्धा भरपूर लिहिलेलं आहे. मी आता त्या सैद्धांतिक चर्चेत जात नाही, ती ही काही जागा नाही आणि वेळ नाही. बरं, पण मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं विधान या पद्धतीचं केलेलं नसताना आपण त्यांच्या भाषणाचा विपर्यास करून त्यांच्यावरती टीकेची झोड उठवता आहात. हो, हे कितपत योग्य आहे. भंडारी सर, मी आपल्याला बाईटचा कदाचित आपण हवा तेवढाच मर्यादित अर्थ घेत आहे आणि तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं विधान कुणापासून सुरू केलंय या प्रश्नाचं उत्तर आहे ते या संबंधित नरेंद्र स्वामीच्या पासून सुरू केलेलं आहे. आपले हे जगद्गुरु, आपले हे धर्मगुरु असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या रेफरन्सने ते पुढे बोलत चाललेत हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांना जो धर्म अपेक्षित आहे तो हिंदू धर्म आहे तो असायलाही हरकत नाहीये, पण त्या हिंदू धर्माचे धर्मगुरु कोण? तर नरेंद्र स्वामी. म्हणजे शंकराचार्य राहिले बाजूला, नाणीसपीठच मोठं झालं. बरं, त्याच्या पुढे ते म्हणतायत की अशा या धर्मसत्तेच्या पेक्षा राजसत्ता कशी असते, तर राजा असतो आणि प्रजा असतो. आता देवेंद्र फडणवीसांना हे आपण सांगायचं का की लोकशाहीमधली राजसत्ता ही राजा आणि प्रजा नसते, तो केवळ शब्द प्रयोग आहे. म्हणजे राज्यसभा ही राजांची सभा म्हणायची एवढा हा मूर्खासारखं विधान ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीकेची झोड उठवलीच पाहिजे. नाही, मला याच्यात बोलू द्या. बोला भंडारी सर. हॅलो, बोला. याच्यामध्ये आपण जो भाव मांडता आहात तो भाव मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठेही नाही. आणि या हिंदू धर्मामध्ये इथे कोणी पोप नाही, इथे कोणी शाही इमाम नाही. बर, त्यामुळे एक कोणीतरी नरेंद्र महाराज हे संपूर्ण हिंदू धर्माचे जगद्गुरु आहेत अशी कुठेही भावना नाही. बर, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं विधान हे नरेंद्र महाराजांना उद्देशून केलेलं विधान नाहीये. नरेंद्र महाराजांच्या निमित्ताने, तिथल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी भारतीय संस्कृतीतला एक मुद्दा मांडला. बर, तो मुद्दा तुम्हाला मान्य असेल तो गोष्ट वेगळी आहे. बर, पण त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांवरती अशा तऱ्हेने आक्षेपार्ह टीका करणं योग्य नाही. ठीक आहे भंडारी सर, पुढच्यावेळी कोकणात जाताना सांभाळून जा, कारण तुमचं मुख्यमंत्र्यांचं विधान नरेंद्र महाराजांसाठी होतं असं म्हणून तिकडच्या लोकांनी टाळ्या पिटल्या आणि नरेंद्र महाराज की जय असं म्हटलेलं आहे. तुम्ही कोकणातले आहात भंडारी म्हणून आधीच तुम्हाला सांगतोय, काळजी घ्या. मी आता जातो सप्तर्षी जाण्यापूर्वी तांबेंकडे जाण्यापूर्वी काही व्यवस्था करताय का? मी काय करणार, तुम्हीच व्यवस्था करा. तुमचं सरकार आता एखाद्या चॅनलच्या अँकरला वाय सिक्युरिटी देत असेल तर तुम्ही स्वतःसाठी पण करून घ्या. पद्धतीने कोकणात जाताना अडचण निर्माण व्हावी असा तुमची इच्छा आहे? माझी इच्छा नाहीये. त्या व्यक्तीच्या एकूण फॉलोअर्सचा इतिहास तसा सांगतो, हरकत नाही. तुम्ही तो एक जनरल कमेंट म्हणून घ्या. मी आता जातो सनातनचे
अभय वर्तक आपल्यासोबत आहेत. वर्तकजी, तुम्ही सनातन संस्थेसाठी आणि हिंदू धर्मासाठी एक त्याची एक बाजू घेऊन तुम्ही काहीतरी काम करता आणि अंगावरती वार झेलत असता, नरेंद्र महाराज या व्यक्तीचा जो काही इतिहास आता सांगण्यात आलेला आहे इथे, ते बाधा तुम्ही त्यांची बाजू घ्यावी का आणि तुम्ही त्यांचा समर्थन कराल का, आणि मुळात धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे तुम्हाला पटतंय का? एक गोष्ट म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल आम्हाला अत्यंत आदर. किती जगद्गुरु आहेत इथे नेमकं ते तरी करा. जगद्गुरु आम्ही तुकारामांना मानायचं का नरेंद्राचार्यांना मानायचं? मला असं वाटतं की माझं एक एक वाक्याला जर तुम्ही विरोध करणार असाल तर मला पूर्ण बोलू द्या. ठीक आहे, बोला बोला. मी माझी भूमिका पहिली गोष्ट सुस्पष्ट करतोय की केवळ तो सनातन संस्थेलाच आदर आहे असं नाही. आज समाजामधल्या लाखो लोकांना, जगभरातल्या लाखो लोकांना जगद्गुरु नरेंद्राचार्यच्या महाराजांबद्दल अत्यंतिक आदर आहे. आध्यात्मिक अधिकार तर आहेच, त्याच्याबरोबर त्यांना जी विरोध करणारी जी काही 30-40 डोकी असतील ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, त्याच्या त्यांच्या विरोधाला महत्व देऊन आज महाराष्ट्रामधला एक मोठा अग्रगण्य अशी समस्या असल्यासारखं जे वातावरण निर्मिती केली जाते ती अत्यंतिक दुर्दैवी आहे. बरं, कारण यांचा जो राजकीय विरोध आहे तो एक मी तुम्हाला या ठिकाणी चित्र दाखवतो. हे कदाचित तुम्हाला चॅनलवरती तिकडे दिसणार नाही, परंतु मी तुम्हाला या टॅबवरून एवढंच दाखवतो. या ठिकाणी सोनिया गांधी, राजीव गांधी हे पोपना भेटायला गेलेले आहेत. सोनिया गांधी केरळमध्ये गेलेले आहेत, त्यावेळेला विविध ख्रिश्चन फादरना भेटलेले आहेत. लक्षात घ्या की सोनिया गांधी ख्रिश्चन फादरना भेटतात त्यावेळेला चर्चा होत नाही. शरद पवार इतर पार्टीला जातात, टोप्या घालतात, त्यावेळेला चर्चा होत नाही. बरं, अगदी मुख्यमंत्री काल हज हाऊसला गेले होते त्यावेळेलाही चर्चा होत नाही. ज्यावेळेला एखाद्या हिंदू संतांकडे एखादं राजकीय व्यक्तिमत्व जातं त्यावेळेला मात्र आवर्जून चर्चा होतात. तुम्हाला एवढंच काय, या ठिकाणी टॅबवरती अजून एक चित्र दाखवतो की अशोक चव्हाण माने माजी मुख्यमंत्री हे सत्यसाईबाबांच्या चरणांवरती डोकं ठेवत आहेत. ते त्यावेळेला चर्चा होत नाही, परंतु आज भाजपचे मुख्यमंत्री एका हिंदू संतांकडे गेलेत म्हटल्यावरती पोटशोळ उठून मग भाजपला कसं अडचणीत आणता येईल, त्यांना कसा त्रास देता येईल, आणि त्याच्याबरोबर जगद्गुरु नरेंद्र महाराजांची बदनामी सुद्धा कशी करून घेता येईल, अशा प्रकारसाठी हे सगळे विविध प्रकारचे मोठे विवेकवादी विचारसरणीचे लोक आज जमलेले आहेत. मगाशी म्हटलं श्याम मानवानी की मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. आम्हाला माहिती आहे तुम्हाला एखादा प्लॉट हवा असेल, थोडी मोठी देणगी हवी असेल सरकारकडून, जरूर अपेक्षा ठेवा. कारण साम्यवाद्यांचं कार्यच आहे की तुम्ही प्लॉट मिळवा आणि त्याच्याद्वारे स्वतःचे सार्थक साधून घ्या. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तुम्ही नाव घेतलं, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांनी 70,000 बाटल्या रक्तदान केलेलं आहे त्यांच्या शिष्यांनी. या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी 2-4 बाटल्या तरी रक्तदान केलंय का हो? मला सांगा, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दररोज 7,000 लोकांचं अन्नछत्र चालवतात, विनामूल्य अन्नदान करतायत. आदिवासी पाड्यांवरती त्या ठिकाणी मोठं ट्रेनिंग स्कूल चालू केलेली आहे. मला सांगा, जवळजवळ 3.5 लाख लोकांना व्यसनाधीनतेपासून मुक्त केलेलं आहे. बरं, परंतु या उलट डॉक्टर दाभोळकरांनी, ज्यांनी नरेंद्र महाराजांना विरोध केला, त्या डॉक्टर दाभोळकरांनी शाळांमधून जाऊन मुलांकडून पैसे उकळले आणि चॅरिटी कमिशनरने त्यांच्या ट्रस्टवरती असं म्हटलेलं आहे की डॉक्टर दाभोळकरांनी वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाच्या द्वारे लाखो रुपयांची संपत्ती गोळा केली. वर्तकजी, आपण पर्सनल अलिगेशन टाळूयात, कारण अतिशय वेगळा मुद्दा भरकटत जाईल आणि ती वेगळी चर्चा आहे. तुमचे ते तुम्ही धर्मदाय आयुक्ताचे रिपोर्ट सुद्धा सादर केलेत, हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. मी फक्त मी सुनील तांबेंकडे जाऊन कारण नाही, मी बऱ्याच वेळानंतर त्यांना वेळ मिळणार नाही. सुनील तांबेजी, तुम्ही प्रमुख बाजू मांडलेल्या आहे विशेषतः भाजपची आणि सनातनची सुद्धा, तुमचं यावरचं काय मत आहे? सेक्युलरिझम ज्याला आपण म्हणतो, राजसत्ता धर्मसत्ता वगैरे, आणि याच्यात असं म्हणण्यात आलं की भारतामध्ये नेहमीच धर्मसत्तेला प्राधान्य देण्यात आलं. आता हे प्राधान्य कोणत्या भारतीय संस्कृतीत, म्हणजे जहांगीराला ब्राह्मणांनी अल्लोपनिषद लिहून दिलेलं होतं, तेव्हा असं काही नाही आहे की या राजसत्तेला म्हणजे धर्मसत्तेला खूप महत्व होतं. धर्मसत्तेला नेहमीच मॅनेज करण्यात आलं. हे आता प्रत्येक राज्यकर्त्यांच्याकडनं धर्मसत्तेला मॅनेज करण्यात आलेलं आहे, तर मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की सेक्युलरिझमचा अर्थ आपण काय लावतो. सेक्युलरिझमचे अर्थ प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये असाल तर फ्रान्समध्ये शाळेमध्ये किंवा ऑफिस सरकारी कार्यालयात तुम्हाला पगडी किंवा गंध किंवा क्रॉस गळ्यात घालून वगैरे जाता येत नाही. ती अशा प्रकारचा सेक्युलरिझम फ्रान्समध्ये आहे, कारण फ्रान्समध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्माची
किंवा मी या पंथाचा आहे याचं चिन्ह मिरवण्याला बंदी आहे सरकारी, तुम्ही या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सरकारी ठिकाणी हे करू शकत नाही. अमेरिकेमधला प्रकार वेगळा आहे. अमेरिकेमध्ये धर्म धर्माने याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, शासनामध्ये आणि शासनाने धर्मात अशा प्रकारची विभागणी आहे. भारतामध्ये अशा प्रकारचा सेक्युलरिझम हा वेगळा आहे. तो असा की प्रत्येकाला आपापली चिन्ह बाळगण्याचा अधिकार आहे, परंतु शासनाने निपक्षपाती असलं पाहिजे. आणि हा सेक्युलरिझम जवाहरलाल नेहरूंनी अतिशय म्हणजे ज्याला लेटर अँड स्पिरिट म्हणता येईल असा आचरणात आणला. त्याच्यानंतर काँग्रेसची जी अधोगती झालेली आहे आणि आता आपल्याकडे समजा पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा होते असं हे आपण बघतोच आहोत. त्यातलं आता यांनी जे फोटो दाखवले वर्तकांनी, बाकी मी तर श्याम मानवांनी जी मांडणी केली त्याची मी सहमतच आहे, त्यामुळे वर्तकांचं काही हे करण्याचं नाही, परंतु ते जे फोटो दाखवले ते चुकीचे नाही आहेत. आपल्याकडे प्रत्येक राजकीय पक्ष हा अशा प्रकारचा आधार घेतो. श्री सत्य साईबाबांचं तर आपल्याला जगजाहीरच आहे. बरं ठीक आहे, त्याचाही त्यांनी फोटो दाखवला. मी इकडे स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी मला आताच कळलं जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, मुख्यमंत्री म्हणताय धर्मसत्ता श्रेष्ठ आहे, आता काय असं की जे आता माझ्या आधी कोण बोलत होतं मला माहित नाही. आपण नाव सुनील तांबे, विश्लेषक पुण्याहून बोलत होते. सुनील तांबे म्हणतात ती गोष्ट खरी आहे की जगाच्या एकंदर नकाशाचा विचार केला तर आजपासून 300 वर्षापूर्वी चर्च सेंटरला होतं आणि चर्च इज टू रूल द स्टेट, म्हणजे राष्ट्रांवर चर्चची हुकूमत गाजवायची. हळूहळू रेव्होल्युशन आलं आणि चर्च बाहेर गेले आणि लोक मध्ये आले आणि चर्चचं महत्व कमी झालं. हा झाला त्यांचा प्रवास. आता आपण 1947 साली स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 1950 नंतर जेव्हा आपलं संविधान अस्तित्वात आलं बरोबर तेव्हा संविधानाच्या माध्यमातून आपण जे ते म्हणाले की प्रत्येकाला धर्म आचरण्याची इथे मुभा आहे. तुम्ही कुठला धर्म कुठल्या सत्यनारायणाच्या पूजेला बसता, तुम्ही कुठल्या देवीला जाता, याच्यावरती बंधन नाहीये. पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलता, यु आर द हेड ऑफ द स्टेट, यु आर हेड ऑफ द नेशन, तेव्हा तुमच्या बोलण्याला एक वेगळं महत्व असतं. कारण का तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री झालेले असतात आणि जेव्हा संविधान तुमच्यावर बंधन घालतं आणि तुम्ही संविधानाच्या अधीन राहून बोलता तेव्हा तुमची जबाबदारी आहे की हा देश धर्मनिरपेक्ष आहे. वैयक्तिक जीवनामध्ये माननीय फडणवीस साहेब आपल्या घरामध्ये गणपती आणतात, कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. ते देवीची पूजा करतात, उपास करतात, त्याच्यावरती आक्षेप आणण्याचं कारण नाही. त्यांनी नानिजला गेल्या कार्यक्रमाला त्याच्यावरही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. ते त्यांचा वैयक्तिक भाग झाला. सीएम म्हणून ते कुठेही जाऊ शकतात, जर विठ्ठलाच्या पूजेला जाऊ शकतात तर ते नरेंद्र महाराजांकडेही जाऊ शकतात. पण प्रश्न इथे जेव्हा ते शब्द उच्चारतात की धर्मसत्ता ही राज्यसत्तेच्या म्हणजे काय जे काय तुमचं चालू आहे डिस्कशन, असं या जगाचं उदाहरण घेतलं तर ज्यांनी ज्यांनी धर्मसत्ता नाकारली ते प्रगतीशील मार्गावर गेले. मग अमेरिका असो, फ्रान्स असो, रशिया असो, रोमानिया असो, अनेक जगामध्ये उदाहरण आहेत. इटली की जिथे पोप आणि म्हणजे ते सगळं चर्च जिथे आहे त्यांनी सुद्धा चर्च व्हॅटिकन सिटीला एक वेगळं स्टेटस दिलं. पण इटली मधली लोकशाही व्हॅटिकन नाही चालवू शकत. आता पूर्वी व्हॅटिकन चालवायचं सगळं, आता व्हॅटिकन इज आउट. तर त्यामुळे जेव्हा धर्मसत्ता जिथे जिथे म्हणजे तुर्की म्हणजे कमाल कमाल उत्तर आणि कमाल पाशा हे सर्वात प्रोग्रेसिव्ह मुस्लिम स्टेट आज काय हालत आहे, धर्मसत्तेनी राज्यसत्तेवरती पकड मिळवली. अफगाणिस्तान सर्वात सुंदर प्रदेश जगातला, 1970-80 पर्यंत जगातली लोक अफगाणिस्तानला जायची, धर्मसत्ता आली वाटोळं झालं, पाकिस्तानचं वाटोळं झालं, इराणचं वाटोळं झालं, इराकचं वाटोळं झालं, सिरियाचं वाटोळं झालं. यू नेम द नेशन, तुम्ही राष्ट्राचं नाव घ्या आणि जिथे राज्य सत्तेवरती धर्मसत्तेने ज्याची तिथे पकड मिळवली त्या त्या देशाचा सत्यानाश झाला. त्याचं कारण धर्मसत्ता या काही विवस्त म्हणजे काहीतरी एका वेगळ्या मांडणीत असते, त्या मांडणीच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आवाडजी आवाडजी हे आपल्या सगळ्या तुम्ही म्हणताय ते सगळं सगळ्यांनाच मान्य व्हायला काहीच हरकत नाहीये. पण हॅव्हिंग सेड दॅट, मुख्यमंत्री फडणवीस असतील काय किंवा कधी काळी तुमच्याच पक्षातले आणि प्रदेशाध्यक्ष राहिलेले भास्कर जाधव असतील काय, भास्कर जाधवांनी सुद्धा असंच विधान केलं होतं की कोकण फक्त टिळकांसाठी नाही तर नरेंद्र महाराजांसाठी सुद्धा ओळखला जातो. मला कुठल्याही पक्षविशेषबद्दल नाही बोलायचंय आव्हाडजी, मला असं म्हणायचंय आपल्यासारख्या म्हणजे आपल्या सगळ्या राजकारण फ्रॅटर्निटी मधली मंडळी अशा बाबा बुवा स्वामींना एवढं महत्व देतातच का? असं आहे की एकंदरीत भारताची म्हणजे भारतामधलं वाढतं अस्थैर्य आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात ना ते
सत्संगला जाणारी लोक आणि शेवटी कुठे किती म्हणतात की पॉलिटिशियन हा थोडासा वोट पॉलिटिक्स वरती लक्ष ठेवतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री नानीजला गेले ह्याच्यावरती मी कधीच काही बोलणार नाही. नानीजला गेले ते त्यांच्या मनाची मर्जी, ते जाऊ शकतात. पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानात हे म्हणणं की धर्मसत्ता ही राज्यसत्तेपेक्षा मोठी असू शकते ते चुकते. बाकी त्यांच्या जाण्या येण्यावर माझा काहीही कुठलाही आक्षेप नाही. आवडजी खूप खूप धन्यवाद, सविस्तर प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्राला. निलेशकडे जाऊया. निलेशला मग अशी मुद्दा मांडायचा होता. नाही, मुख्यतः वर्तकांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये त्यांनी काही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी मधल्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना तिथल्या जे कोणी जगद्गुरू म्हणून घेतात अशा हिंदू धर्मांच्या स्वामींना भेटले, त्यावरही चर्चा झालीच, त्याच्यावरही टीका झालीच. इतकंच नाही, अशोक चव्हाणांनी ज्या ज्या वर्षावर जी पूजा घातली होती स्वामींच्या सत्यसाईंची, त्यानंतर टीकेची झोड ही अमाप प्रमाणावर माध्यमांमधून आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेतून झालीच होती. अशा परिस्थितीमध्ये उगाचच काँग्रेसच्या नेत्यांनी केलं किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं तर त्याचं समर्थन झालं किंवा तिच्यावर टीका झाली नाही असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. ज्या ज्या वेळेला सत्तेत बसलेल्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अशा स्वरूपाची वर्तन झाली त्यावेळेला सर्वसामान्य जनतेतून आणि माध्यमातून सातत्यानं टीका होत राहिली आहे आणि त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून झालेलं भाष्य याच्यावर टीका होती आणि त्यामुळे बुद्धिभेद करण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न वर्तकांनी या ठिकाणी करू नये. मी तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला वाघमारे मी तुमच्याकडेच येतोय खरं तर, पण वर्तकांचा जो मुद्दा होता तो मला वेगळ्या प्रकारे मांडायचा आहे की मुख्यमंत्री काय इथे गेले असतील आणि त्यांनी धर्मसत्ता श्रेष्ठ असेल असं म्हटलं असेल, पण अशोक चव्हाणांनी त्यांनी स्वर्णिम झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच काही दिवसात वर्षा सत्यसाईबाबांना बोलवलं होतं आणि त्यांच्या डोक्यावरती पाद्यपूजा केली होती वर्षावरती. जे मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री बोलून दाखवत आहेत ते स्वतःच्या कृतीतून अशोक चव्हाण यांनी तेच सिद्ध केलं की मी 11 कोटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, कोणाच्या पायी माझं डोकं जात आहे तर सत्यसाईबाबाच्या, पुन्हा ती व्यक्ती कॉन्ट्रोवर्शियल, हा काय प्रकार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये पॉलिटिशियन असो किंवा प्रख्यात एखादी व्यक्ती असो त्याच्या ज्या श्रद्धा आहेत किंवा त्याचा जो धर्म आहे याला कोणाचाही विरोध नाही. माननीय अशोक चव्हाणांनी ज्यावेळी वर्षावर बोलवलं तर वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, ते तिथे राहणार, ते त्यांचं घर आहे. मग आपल्या घरामध्ये तुम्ही ज्या धर्माची पूजा तुम्हाला करायची आहे, ज्या गुरुला तुम्हाला भेटायचंय, त्याच्याबद्दल कोणालाही वाद नाही. मी परत एकदा सांगतो, एक शासकीय निवासस्थान होतं, नाही कसं आहे की ते जरी शासनाने दिलेलं निवासस्थान असेल तरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतःच घर म्हणून राहतात, त्यांचं कुटुंब तिकडे राहतं, पूर्णपणे घरासारखी ती वस्तू आहे. त्यांनी काय मंत्रालयामध्ये किंवा विधानसभेमध्ये अशा काही गोष्टी केल्या नाहीत ज्या मध्य प्रदेशमध्ये आता बीजेपीचं सरकार आहे त्यांच्या त्या विधानसभेमध्ये जैन धर्मगुरू ना बोलवून, नग्न जैन धर्मगुरूंना बोलवून तिकडे त्यांना पूर्णपणे त्याचं प्रवचन ठेवण्यात आलं, अशा प्रकारची कृती महाराष्ट्रात झालेली नाही, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की माननीय देवेंद्र फडणवीसजी ज्या ठिकाणी गेले त्याच्याबद्दल कोणालाही वाद नाही. त्यांनी नरेंद्र महाराजांना स्वतः बरोबर घेऊन महाराष्ट्राचा दौरा करावा, रोज तिकडे बसावं, याच्यातही आमची ना नाही. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री ज्यावेळी म्हणतात की राजा आणि प्रजा आणि धर्मामध्ये त्याग असतो, आता मला कळत नाही धर्मामध्ये त्याग आपण काय करतो. धर्म हा आपल्याला जगायला शिकवतो, धर्म कसं वागायचं ते शिकवतो, त्याच्यामुळे त्याग कुठून केला. आणि या लोकशाहीमध्ये राजा आणि प्रजाची व्याख्या जी बीजेपीच्या डोक्यात आहे ही व्याख्या आज मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे. म्हणून त्या वाक्याला राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी. मग धर्मसत्ता मोठी याचा अर्थ असा का की जो या भारतामध्ये ज्या धर्मसत्तेमुळे जी चातुर्वर्ण्याची व्यवस्था होती, जी मनुची व्यवस्था होती, ती व्यवस्था या बीजेपींना किंवा मुख्यमंत्र्यांना परत आणायची आहे का? या भारताला परत 250-300 वर्ष मागे न्यायचं आपण विचारूया. मग ह्या भावना ज्या आहेत त्या भावनेमुळे आणि त्या वाक्याचा म्हणून आम्ही निषेध केला. ते त्या नरेंद्र महाराजांबरोबर गेले तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न, मुद्दा लक्षात आला, तो त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, त्याला आमचा अपोज नाही.
ठीक आहे, मी येतो आपल्याकडे, मी तुमच्याकडे नक्की येतो श्याम मानव सर. माधव भंडारीजी, अशा व्यक्तीबरोबर जाऊन अशी विधानं केल्यामुळे जसं आपल्याला वाघमारेजी म्हणतायत, ते म्हणतायत की तुम्हाला व्यवस्था तरी कोणती आणायची आहे. राज्यसत्ता म्हणजे एकदम मुख्यमंत्र्यांना राजा आणि प्रजा अशी लोकशाही अपेक्षित असेल तर तो एक वेगळा मुद्दा आहे, आणि शिवाय धर्मसत्ता कोणाची तर नरेंद्र महाराजांची. तर तुम्हाला मध्ययुगीन मनूचं काळ परत आणायचं आहे का, हा त्यांचा प्रश्न आहे तुम्हाला. प्रसन्न, मी मध्यंतरी आपल्याला विनंती करत होतो मला एक दोन विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याची. बोला ना. परंतु आपण अत्यंत सिलेक्टिव्ह पद्धतीने आमचा आवाज बंद करताय. तुम्ही आता सेक्युलर पद्धत असेल. नाही नाही भंडारी सर, माझी अडचण अशी की इकडे क्रमाने मला सगळ्यांकडे जावं लागतंय. आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही मगासचे मुद्दे सुद्धा घ्या, मी तुम्हाला अडवणार नाही. क्रमाने जावं लागतं हे बरोबर आहे, पण जेव्हा काही मुद्दे उपस्थित होतात त्याला माझ्याकडून उत्तर देण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तुम्ही आता द्या उत्तर. सिलेक्टिव्ह मुद्दे माझ्या तोंडून काढून घ्यायचा प्रयत्न करताय, ही अर्थात सेक्युलर पद्धत आहे, मला याच्याबद्दल आक्षेप नाही माझा. बोला भंडारी सर, बोला आता आम्ही ऐकतोय. मगाशी सुनील तांबेंचा एका वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की भारतामध्ये सेक्युलर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. बरं, भारतामध्ये सेक्युलर या शब्दाचा अर्थ म्हणजे हिंदू धर्माला झोडपत राहा, हिंदूंच्या बाजूने जो बोलेल त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा आणि शक्य झालं तर त्याला फासावर लटकवा. हा भारतातला हिंदू सेक्युलरिझमचा अर्थ आहे. आपण पुन्हा पुन्हा जे भाषण मगाशी माझ्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांचं आपण ऐकवलं त्याच्यामध्ये कुठेही राजसत्ता धर्मसत्ता राजा प्रजा असा कुठलाही विषय आलेला प्राधान्य दिलं जातं एवढंच मुख्यमंत्र्यांचं विधान आहे. पण आपण ते पुन्हा पुन्हा परत ते विधान बाजूला ठेवून विपर्यस्त भाष्य करून बरं या सगळ्या विषयाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करताय. या देशामध्ये या देशाचा जितक्या वर्षांचा इतिहास तुम्हाला मान्य असेल, हा आता तो 1947 नंतरचाच मान्य असेल आणि त्याच्या आधीचा मान्य नसेल तर गोष्ट वेगळी. बरं, पण या देशाला जो काही 4-5-6 हजार वर्षांचा इतिहास आहे, जो जगाने मान्य केलेला इतिहास आहे, त्याच्यामध्ये केव्हाही पोप किंवा शाही इमाम सारखी धर्मसत्ता या देशात कधीच नव्हती. धर्मसत्ता आणि राजसत्ता नेहमीच या देशात वेगळ्या राहिल्या, त्यांचा इतिहास वेगळा आहे, त्याची चर्चा स्वतंत्र करावी लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने विपर्यास करून दिशाभूल करून भलतेच विषय भलत्या दिशेला न्यायचे. बरं, या देशामध्ये सरंजामदारी कोण वापरतंय आज? या देशामध्ये उच्च आणि नीचा मधला भेद कोण करतंय? जमीनदारी कोणी जपली? शोषण कोणी केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधा ना एकदा. आजही राजानी प्रजाची भाषा करताय ना. ज्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सामान्य माणूस त्याच्या घरात चालत जाऊ शकतो का, ज्याला प्रजा किंवा रयत म्हणतात ते? या राज्याचा मुख्यमंत्री, या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक गावाने वाळत टाकलेला माणूस घरात चालत जातो, पण बाकी काँग्रेसच्या नेत्याला असा माणूस जाऊन भेटू सुद्धा शकत नाही आणि तो भेटू शकला नव्हता, हा वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या पद्धतीची मांडणी कृपा करू नका. ठीक आहे, आपल्याला जर काही वेगळी चर्चा करायची असेल, वेगळ्या विषयाला धरून करायची असेल तर करायला अडचण नाही. पण केवळ एका समाजाला ठोकायचं, एका मुद्द्याला ठोकायचं, एका व्यक्तीला ठोकायचं आणि त्याच्यासाठी वाटेल त्या पद्धतीचा विपर्यास करायचा नाही. मग भंडारीजी, मी तुम्हाला एक वाक्य विचारतो. भंडारी सर, मी तुम्हाला एक वाक्य विचारतो आणि प्रश्नच संपला, म्हणजे या चर्चेला पुढचा काही भागच उरणार नाही. तुम्ही हे जाहीर करता का की संवैधानिक राजसत्तेसमोर कोणत्याही धर्माची सत्ता महत्वाची नाही, हे तुम्ही मान्य करता? तुमचा पक्ष मान्य करतो हे या संविधानामध्ये नोंदवलेलं आहे आणि आपण सगळेजण संविधानाशी बांधलेलेच आहोत आणि आमचं तेच तर म्हणणं आहे की या देशामध्ये आपल्या संविधानानुसार आपण जगलं पाहिजे आणि या देशाच्या संविधानापेक्षा कुठल्याही प्रकारचा धर्म, कुठल्याही प्रकारचा धार्मिक कायदा वेगळा नाही, हा आमचा आग्रह आहे. आज सगळ्यांना मान्य आहे का विचारा? नाही, म्हणजे देव देश धर्म ही जी काही एक आरोही ठोकली जाते, देव देश धर्मासाठी जीव वगैरे ओवाळून टाकणे, त्यातला देश हा भाग सोडता देव आणि धर्म याच्या पलीकडे संविधान आणि देश श्रेष्ठ आहे, हे तुम्ही मान्य कराल का? निश्चितच, धर्मा देव देश धर्म हा सगळं एकच भाग आहे आणि आजच्या काळामध्ये या देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे. बरं, ठीक आहे, याच्यापेक्षा मोठं काही नाही. मी सनातनकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा श्याम मानव यांच्याकडे आणि फक्त प्रसन्न बोला 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 भंडारी. ज्या पद्धतीने हा प्रश्न मला विचारला हो,
त्याच पद्धतीने हा प्रश्न एकदा मुस्लिम धर्मगुरूंना बोलवून विचारा, नक्की विचारू शकतो, एकदा ख्रिश्चन धर्मगुरूंना बोलवून विचारा, आणि जर तुम्हाला सापडलं तर एक दोन महिन्यापूर्वीचा केरळ मधला एक रिपोर्ट काढून वाचा, त्याच्यामध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या एका धर्मगुरूला, ख्रिश्चन धर्मगुरूला, त्या पंथाने दोषमुक्त ठरवलं आणि त्यांनी उत्तर काय दिलं, तर वी हॅव अप्लाइड कॅनॉनिकल लॉ. बरं, या देशामध्ये, या भारतामध्ये 21व्या शतकात 2006 मध्ये घडलेली घटना आहे. तुम्ही मला ज्या पद्धतीने या संविधानाचा मोठे, ठीक आहे भंडारी सर, ख्रिश्चन धर्मातल्या काही अपवादात्मक गोष्टी सांगून तुम्ही चर्चा भरकटवू नका. हिंदू धर्माचा विषय हिंदू बहुसंख्य आहे, त्याच्याबद्दल बोलावं लागेल आपल्याला. गेलेलो नाही अपवादात्मक, ख्रिश्चन मुसलमान अपवादात्मक विषय काढू नका, हिंदू बहुसंख्य आहे त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे आपल्याला. खून करणाऱ्या व्यक्तीला कॅनॉनिकल लाने दोषमुक्त करणं हे या देशामध्ये तुम्हाला मान्य आहे? ठीक आहे, मी येतो इकडे, मी येतो भंडारी सर, तो तदानुषंगिक मुद्दा होईल कवर. थेट उत्तर द्या, मी येतो मी इकडे. भंडारी सर, मुख्यतः आपण ज्यांची उदाहरणं देतोय, ज्या चुकीच्या रूढी परंपरांचं समर्थन करत आपण आपल्या रूढी परंपरांचं एक्झॅक्टली तो कसं डिफेंड होईल, योग्य आहे का? आपण हिंदू धर्म म्हणून, नाही मी असं म्हणतोय, हिंदू धर्म म्हणून जगातला अत्यंत प्रोग्रेसिव्ह धर्म म्हणून ज्या वेळेला आपण हिंदू धर्माकडे बघतोय, अहो त्यांनी आपल्या हिंदू धर्माचं अनुकरण करायला हवं, आपण त्यांचं अनुकरण का करतोय हाच मूळ प्रश्न आहे ना. ठीक, त्यामुळे त्यांचं त्यांची उदाहरणं देण्याची गरजच नाही या ठिकाणी. प्रसन्न, एकच प्रश्न आहे, संविधान हे धर्म सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, जर संविधान श्रेष्ठ आहे, संविधान येतो भंडारी तुमच्याकडे येतो भंडारी, संविधान जर श्रेष्ठ आहे तर बीजेपी आणि आरएसएस जी हिंदू राष्ट्राची कल्पना मांडतात आणि हिंदू राष्ट्र कल्पना म्हणून, हिंदू राष्ट्र म्हणून आपण ज्यावेळी बोलतो, मग त्या गोष्टीचा आणि संविधानाचा संबंध कसा? मग संविधानाला श्रेष्ठ मानतो तर हिंदू राष्ट्र ही कल्पना मानायलाच नाही पाहिजे. ठीक आहे, का मांडता ही कल्पना? मला वाघबऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. भंडारी मी येतो तुमच्याकडे, मला फक्त इतर दोन जणांकडे जावं लागेल. मी सनातनकडे पण गेलेलो नाही, मी सनातनकडे पण गेलो नाही. आणि 1951 सालापासून 2016 पर्यंत हा हिंदू राष्ट्राचा उल्लेख केला नाही. तुम्ही असं करा, ते भंडारींचे भाषणच ठेवा ना. ठीक आहे भंडारी सर, प्लीज मला बाकीच्याकडे जाता येणार नाही. भाषण देवा, ठीक आहे भंडारी सर प्लीज, आपल्याकडे ते सारखे विषय मग चालू राहतील प्लीज. ठीक आहे ठीक आहे, मी सुनील तांबेंकडे पण जायचंय, मी पटकन सगळ्यांकडे जातो. नाही नाही, एक भंडार नाही, भंडारींचे स्वतः हे ठेवा ना, मुलाखतच घ्या भंडारींची स्वतंत्र. तांबेजी तुम्ही पण चिडू नका, मर्यादा येते अनेकदा. सुनील तांबेजी मी तुमच्याकडे सुद्धा येतो, मला कल्पना आहे प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत किंवा काही मुद्दे मांडायचे, मी येतो आपल्याकडे. मी कार्यक्रम सगळ्यांचे मुद्दे घेतल्याशिवाय चर्चा थांबवणार नाहीये. मी श्याम मनवांकडे येतो. दोन तीन मुद्दे. पहिला मुद्दा असा की जे काही आरोप केले, हा वैयक्तिक जे आरोप केले, मी आयुष्यात अनेक मुख्यमंत्री माझे मित्र राहिलेले आहेत, त्यांनी मला खूप कामात मदत केली, पण वैयक्तिक जीवनामध्ये एकही पैसा, एकही प्लॉट, एकही काही घेतलेलं नाही, पुढेही घेणार नाही, हे एक्सप्लेन करण्याची पण गरज नाही आहे, पण ते चुकीचं राहू नये म्हणून. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अनेकांच्या, माझ्या मित्रांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले याला हरकत असू नये. अशोक चव्हाणांनी ते केलं, त्यावेळेस आपण त्यांचा जाहीररित्या निषेध केला, त्याबद्दल कार्यक्रम केले, त्यावर टीका केली, सगळं झालेलं आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की देवेंद्र फडणवीसांकडे एका वेगळ्या अपेक्षेनं पाहिलं जातं, म्हणून त्यांनी आपली ही इमेज जपली पाहिजे. एखाद्या नरेंद्र महाराजांसारख्या महाराजाला आपण जाऊन प्रतिष्ठा देतोय असं वातावरण निर्माण होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. आता राहिला धर्मसत्तेचा मुद्दा. एकेकाळी धर्मसत्तेने अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. ज्या काळामध्ये टोळ्या होत्या, राजे होते आणि काहीच ऑर्गनाईज सिस्टीम नव्हती, त्यावेळेस या धर्मसत्तेने जगभरातल्या एक ऑर्गनाईज सिस्टीम तयार केली आणि जीवनातली सगळी अंग या धर्मसत्तेने कंट्रोल केली होती. सामाजिक जीवन होतं, कायदे कानून व्यवस्था होती, राज्यव्यवस्था होती, अर्थव्यवस्था होती, ती कंट्रोल केली होती. त्यानंतर मोठ्या मुश्किलीनं या लोकशाही प्रक्रियेतनं संपूर्ण जगामध्ये या धर्मसत्तेच्या बाहेर आपण पडलो आणि संविधानाच्या आधारावर माणूस म्हणून ज्यामध्ये तीन महत्त्वाची सूत्र, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून आपण हे सगळं करतो आहोत आणि त्याचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस आहे. त्यांच्या बोलण्यातनं कुठेही जर धर्मसत्तेचं गौरवीकरण जात असेल तरी ते घातक आहे भारतामध्ये विशेषत्वानं. का घातक आहे? जसं हे म्हणालेत वाघमारीजी की इथे धर्मसत्ता म्हटलं रे म्हटलं की चातुर्वर्णीय येतो,
चातुर्वर्ण्य म्हटलं रे म्हटलं की मनुस्मृती येते. मनुस्मृतीच्या आधारावर किमान 2000 वर्ष तरी या देशामध्ये सगळी कायदे कानून व्यवस्था चाललेली आहे. त्यातनं माणसांवर प्रचंड अन्याय झालेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी मुख्यमंत्री समर्थन करतात की काय असं महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचार मांडणाऱ्या आणि संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून तर अगदी संत तुकारामांपासून गाडगे महाराजांपर्यंत जी परंपरा आली ज्यांनी चातुर्वर्ण्य मुळी काढून माणसांना त्या सगळ्यांना प्रश्न पडतो म्हणून याबद्दल काळजी घेतली पाहिजे. मी तामेनकडे जाण्यापूर्वी सनातनच्या वर्तकांकडे. वर्तकजी, हा विधी निषेध बाळगायचा की नाही आणि विधीला डबल कोट्स विधी निषेध संविधानिक विधी निषेध मांडायचा मानायचा की नाही? मी तुम्हाला एवढंच सांगतो की श्याम मानवांना धर्म म्हटल्यावरती चातुर्वर्ण आठवतो. धर्म म्हणजे विवेक, धर्म म्हणजे सेवा हे त्यांना दिसत नाही कारण ते त्यांना दाखवायचं नाहीये. लक्षात घ्या की एकंदरीत आजच्या चर्चा सत्रामध्ये आपण सांगितलं, मला एवढंच नम्रपणे सांगायचंय की जितेंद्र आव्हाडांनी मागाशी ते जे काही सांगितलं त्याची क्यू करावीशी वाटते. जितेंद्र आव्हाड आणि माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये फरक काय सांगतो की माननीय मुख्यमंत्री हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज जे सेवाभावी वृत्तीचे आहेत त्यांच्याकडे गेले आणि जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या दहीहंडीच्या उत्सवाला सनी लिओनला बोलवायला गेले. ती यांना कदाचित घाबरून त्यांच्याकडे आली नाही हा भाग वेगळा, परंतु हा वैचारिक फरक आहे. लक्षात घ्या की धर्मसत्तेला हे लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी किती मान दिलेला आहे. ज्या वेळेला रझा अकादमीने मराठा महिला पोलिसांवरती बलात्कार केले त्या बलात्कार तुम्ही भरकटताय आणि वाटेल ते आरोप करतायत आणि एकदा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलची जात करण्याचं कारण नाही आणि त्यातून तुम्ही वाटेल ते आरोप करतायत ज्याच्याबद्दलचे पुरावे नाहीत. मला माफ करा वर्तकजी, तुम्ही केवळ भावना भडकवायचं काम करताय आणि आजच्या काळामध्ये महाराष्ट्रात मला असं होऊ देता कामा नये अशा प्रकारची विधानं मी एन्डोर्स करू शकत नाही. ही विधानं तुम्ही वाटेल ती विधानं करतायत. मी तांबेंकडे जातोय, मला माफ करा वर्तकजी, मी भंडारी येतो तुमच्याकडे त्यापूर्वी तांबेंकडे. तांबेजी, इकडे सुनील तांबेजी एक मुद्दा इथे उपस्थित होतो की व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सीएम पदावरती असतं का माणसाला? सीएम दरवेळी दसरा मेळाव्याच्या वेळी विजयादशमीच्या वेळी संघाच्या पोशाखात असतात, त्यामुळे नेमकी ही सीमारेषा काय आहे ही कोण ठरवणार, कशी ठरवायची? ही सीमारेषा आता हे सगळे बोलतायत परंतु पहिले राष्ट्रपती भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1000 ब्राह्मणांची पाद्यपूजा म्हणजे त्यांचे पाय धुतलेले होते वाराणसीला जाऊन, म्हणजे हे एकदम स्टार्गिंग म्हणजे हे तिथपासूनच. म्हणजे आता नेहरूंचं उदाहरण वेगळं, नेहरू पहिले पंतप्रधान ते सेक्युलर, परंतु हे असे असा प्रकार होता. त्यानंतर जेव्हा सोमनाथच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला त्याची मागणी जी केलेली होती ती कनलायल मुंशींनी, त्या कार्यक्रमाला मंत्र्यांनी जाऊ नये असं खासगी नेहरूंनी विनंती केलेली होती, परंतु त्यांच्या कॅबिनेटले लोक मधलेली लोक गेले होते हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जे काय आता राम जन्मभूमीचं जे प्रकरण आहे त्याचा मूळ मुद्दा जो आहे की त्या मशिदीमध्ये जाऊन त्या प्रतिमा म्हणजे मूर्ती ठेवण्यात आल्या आणि त्या तिकडे प्रगट झाल्या अशी आवई उठवण्यात आली. त्यावेळी गोवन वल्लभ पंत हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि त्या लोकांवरती म्हणजे साधा FIR दाखल करण्यात आलेला नव्हता. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे असं काही नाहीये जे काय भंडारी असं म्हणतायत हिंदू म्हटल्यानंतर ठोका वगैरे, हे मी म्हटलेलं नव्हतं. भंडारींनी माझं एक विधान घेतलं आणि पुढे त्यांची 3 विधानं केले, त्यांना त्यांची विधानं करायची मुभा आहे. परंतु माझा मुद्दा असा आहे की एक काँग्रेस असल्यापासूनच म्हणजे नेहरू वेगळे म्हणून मी म्हटलं फक्त नेहरू वेगळे. त्यानंतर आपल्याला माहितीये की इंदिरा गांधी स्वतः शंकराचार्यांकडे जात होत्या, तो धीरेन ब्रह्मचारी होता, चंद्रास्वामी होता, त्यात त्यांच्याच काळामध्ये त्या सत्य श्री सत्य साईबाबा जे आता गेले पण त्यांचंच प्रस्थ मानलेलं होतं. या सगळ्या बाबांचं प्रस्थ जे आहे हे काँग्रेसच्या काळात म्हणजे काँग्रेसच्या पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीकडे माजलेलं होतं आणि हे आपण बघतोच आहोत. त्यामुळे याच्यामध्ये हा आता तारतम्याचा जो मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये माझं एक हे वेगळं आहे मुख्यमंत्र्यांबद्दलचं. एक पहिली गोष्ट अशी की धर्म या शब्दाचा अर्थ आपल्याकडे केवळ धर्मसत्ता असा नाहीये, तर तो एक विवेकाचा किंवा नैतिक आवाज म्हणूनही आहे. आणि अशा प्रकारची मांडणी म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता चर्चा चालू आहे म्हणून सांगतो की आचार्य जावडेकर जे समाजवादी विचाराचे होते आणि जे गांधीवादी होते त्यांनी सत्याग्रही समाजवाद नावाची जी काही मांडणी केली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राजसत्तेवरती यती लोकांनी म्हणजे जे
त्यागी आहे आणि ते एक असा एक नैतिक अंकुश ठेवला पाहिजे. अशा स्वरूपाची मांडणी सत्याग्रही समाजवाद म्हणून करण्यात आलेली होती. तेव्हा या प्रकारे मुख्यमंत्र्यांना हे करणं म्हणजे पूर्णपणे त्यांना हे करणं की त्यांनी राजसत्तेचं आपलं धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ मानलेली आहे असा आरडाओरडा करणं मला काय तितकंसं ते योग्य वाटत नाही. कारण त्यांचं जे वाक्य आहे ते प्राधान्य आता प्रत्येकाने भारताच्या प्राचीन काळच्या संस्कृतीचं काय काय इंटरप्रिटेशन करावं. आता नेहरूंनी केलेलं जे इंटरप्रिटेशन आहे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे आहे ते अतिशय वेगळं आहे. माझ्याकडे तांबे सर थोडस थांबवत निलेश मला भंडारीकडे पण जायचं. भंडारी सर येतो तुमच्याकडे. भंडारी सर अगदी तांबे सर तुमचं जे मत आहे त्याचा पूर्ण आदर. मात्र तुम्ही जे म्हणतात जे यती लोक मुख्यतः ज्यांनी त्याग केलेला आहे अशा लोकांनी राजसत्तेवर अंकुश ठेवावा आणि त्यासाठी म्हणून त्यांचा आदर धर्मसत्ता रूपी असावा यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मात्र नरेंद्र महाराज जे स्वतः महाराज आहेत का ते हिंदू धर्माचं नेतृत्व प्रतिनिधित्व करू शकतात का. त्यांना मिळालेली पद पदव्या या योग्य आहेत का. त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्यांचा जो इतिहास आहे तो किती भ्रष्ट आहे याच्यावर कोणी नजर टाकली आहे का. आणि अशा व्यक्ती बरोबर उभं राहून त्याला एंडॉर्स करणं त्याची महती वाढेल अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं या ठिकाणी अशा यती लोकांचा म्हणजे मुळात नरेंद्र महाराज हे यती आहेत का त्यागी आहेत का हाच मुळात प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांची धर्मसत्ता म्हणून स्वीकृती देणं हे या ठिकाणी योग्य वाटत नाही. ठीक आहे भंडारी सर बोला. काही प्रश्न विचारताय तुम्ही. मी श्याम मानवांच्या मताशी सहमत आहे असं मी म्हटलं की धर्मसत्ता म्हटल्यानंतर हो त्यांना शरियत लॉ का आठवत नाही. धर्मसत्ता म्हटल्यानंतर त्यांना कॅनॉनिकल लॉ का आठवत नाही. बरं ते सगळेच नाकारले आहेत ना. आणि मी आणि विधान करणारा माणूस हिंदू आहे. कारण विधान करणारा माणूस हिंदू आहे. जिथे विधान केलं ते महाराज हिंदू आहेत. आणि बाकीच्यांचं पण मत आम्ही नाकारलंय ना. कोण उद्या म्हणाला मुस्लिम राष्ट्र तर त्याला पण विरोधच असणार आहे. आहे ना प्रश्न घटना निर्माण झाली त्यासाठी. तर घटना म्हणून तर आम्ही म्हणतोय की जर तुम्ही हिंदू राष्ट्र श्रेष्ठ. तांबे तांबे बोला तांबे बोला थोडक्यात प्लीज. एक छोटा आपल्याकडे मुघलांचं जेवढं राज्य होतं किंवा दिल्लीमध्ये सुलतानांचं राज्य होतं तेव्हा इथे इस्लामिक लॉ नव्हता शरीयतचा लॉ नव्हता. ठीक आहे भंडारी बोला. भंडारी सर बोला. भंडारी सर जिजिया कर कुठे होता. जिजिया कर कोणत्या कायद्यानुसार होता. जकात कुठल्या कायद्यानुसार होती. पण त्या काळात आम्ही नव्हतो ना. ठीक आहे भंडारी सर फक्त शरीयत वेगळा हो. जिजिया करातून आपल्याला वगळावं. जिजिया करातून आपल्याला वगळावं अशी ब्राह्मणांनी मागणी केली होती दिल्लीतल्या. आणि आपण ज्यावेळेला जिजिया कर आणि या स्वरूपाच्या मुघलांसंदर्भातली भाषा करतोय औरंगजेबापेक्षा दाराशिको हा नेहमी इतिहासामध्ये आदरानं वागवला गेला त्याचं कारणच मुळात ते होतं ना. दाराशिको राजा नव्हता. दाराशिको त्याला औरंगजेबाने राज्य केलं इथे. बरं ठीक आहे मी मध्ययुगामध्ये मी सगळ्यांना जरा थोडस 21व्या शतकात आणतो. भंडारी सर आपल्याला औरंगजेबही नकोय. आपल्याला औरंगजेबाचं सुद्धा राज्य नकोय आणि आपल्याला सनातन धर्माचंही राज्य नकोय. सनातन वाद्यानं जरी ते अपेक्षित असलं तरी मी कार्यक्रमाच्या शेवटी एका वेगळ्या कंगोऱ्याकडे मी नेतोय. मी निलेशला निलेशकडे ती कमेंट मी कन्क्लुडिंग रिमार्क साठी येतो. निलेश हा झाला धर्म धर्मसत्ता वगैरे पण काही माहिती या नरेंद्र स्वामी नावाच्या माणसाबद्दल काढल्यानंतर ओबीसी समाजाचा मोठा फॉलोअर आहे की जो की कोकण पट्ट्यामध्ये आणि थोडं देशावरती पश्चिम महाराष्ट्रात आणि थेट विदर्भामध्ये आहे आणि हा प्रचंड मोठा ओबीसी समाज यांच्या मागे उभा राहत असल्यामुळे सनातनवाल्यांना सुद्धा तो हवा असा वाटतो. कारण त्यांना फुटिंग नाहीये मासेसमध्ये आणि राजकारण्यांना सुद्धा हा ओबीसी समाज हवा असतो. ते कारण आहे का की ज्याच्यामुळे नरेंद्र महाराज मोठा होतो. नरेंद्र महाराज मोठं होण्यामागचं कारण शतकात जाऊन तुमच्यासारखी लोक एवढे जातीयवादी बनतात. इतकं दुर्दैवी आहे की लाज वाटते
प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण तुम्ही जातीमध्ये करता आणि स्वतःला पत्रकार म्हणवता, अशी काय इतकी क्यू करावीशी वाटते? अहो त्या राजकारण्यांची थोडी वर्तक क्यू करा ना, ज्या राजकारण्यांबरोबर तुम्ही उठता बसता. अहो ते प्रत्येकच गोष्टीत जात काढता. अहो ते प्रत्येक गोष्टीत जात बघतात म्हणून विश्लेषण करतात. मला रिमार्क साठी यायचंय, मला रिमार्क साठी यायचंय. निलेश, ओबीसी समाजाचे संत महात्मे म्हणून राजकारणी त्यांच्या पायी लोटांगण घालतात का एक मोठ्या वोट बँकेसाठी? मुख्यतः जाती निहाय असं आपलं राजकारण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. प्रत्येक राजकीय पक्ष, मग तो भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, हा राज्यामध्ये जातीनिहाय जातीचं राजकारण करत आलेला आहे आणि पुढचे काही दशक तरी ही जात जी आहे ती राजकारणावर कायमस्वरूपी पगडा करून राहील हे निश्चित आहे. आणि त्यामुळे त्यांनी राजकीय पातळीवर केलेला तो प्रचार किंवा त्यातून जी मतदान आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर टीका होऊ शकत नाही, तो त्यांचा भाग असू शकतो. मात्र प्रमुख मुद्दा हा आहे की नरेंद्र महाराजांचं ते अधिष्ठान आहे का, बरोबर, की ज्यांना आपण धर्मसत्ते रूपानं त्यांना महत्व द्यावं. जी मुळात धर्मसत्तेचा आपण आज आपण चाणक्याचं जर उदाहरण घ्यायला म्हटलं धर्मसत्तेच्या रूपानं, की जी राजेशाही अयोग्य पद्धतीनं जुलूम करत होती त्याच्या विरोधात धर्मसत्ता चाणक्याच्या रूपानं उभी राहिली आणि रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या धर्मसत्तेला विरोध असू शकत नाही, मात्र धर्मानं ज्या स्वरूपामध्ये मनुवाद निर्माण केला, चातुर्वर्ण निर्माण केला, त्याला विरोध आहे. आणि जर त्या अनुषंगानं आपण विरोध करत असू तर मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी निषेध आहे. मात्र ज्या तांबेंनी जसं सांगितलं, ज्या यतींची पूजा करणं किंवा यतींचा कुठे ना कुठे या राज्य सत्तेवर अंकुश असावा या दृष्टीने जर याचं विश्लेषण केलं तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान जे आहे ते मान्य करता येऊ शकतं. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं त्यांना काय वाटतंय, कारण लोकांचा कौल आपल्यासाठी महत्वाचा असतो. आपला प्रश्न होता, फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे धर्मसत्ता खरंच राज्य सत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे का? बघूया तुम्ही मंडळींनी काय कौल दिलेला आहे. स्क्रीनवरती पाहू शकता, आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तुम्ही सगळ्या लोकांनी दिलेला हा कौल काय आहे. लोकांना काय वाटतं, धर्मसत्ता खरोखरच राज्यसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे का? 73% लोक म्हणत आहेत आणि स्वाभाविकपणे म्हणत आहेत, लोकशाही मार्गातले हे नागरिक म्हणत आहेत की असं असू शकत नाही, राज्यसत्ताच श्रेष्ठ. आणि राज्यसत्ता म्हणजे राजा प्रजावाली राज्यसत्ता नाही, संविधानिक लोकशाही मार्गाने आलेली आपली ही राज्यसत्ता म्हणजे तुमची आमची लोकशाही. या एका सकारात्मक नोटवरती चर्चा थांबते, याचं खूप समाधान आहे. या चर्चेसाठी आपल्याला माधव भंडारी सर, तुम्ही वर्तकजी, तुम्ही राजू वाघमारे, श्याम मानव सर, जितेंद्र आवाड, सुनील तांबे सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात, पाहत रहा जय महाराष्ट्र. आपल्या संस्कृतीमध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला आपण अधिक प्राधान्य दिलं.